नाणे बाजार या ठिकाणचा अभ्यास केला होता. आता नाणे बाजारानंतर उद्योग व्यवसायाची किंवा व्यवसाय जगताची मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या भांडवलाची गरज पूर्ण व्हावी या दृष्टीने प्रत्येक देशात वित्तीय बाजारातील एक प्रमुख प्रकार भांडवल बाजार कार्यरत असतो. आता भांडवल बाजार म्हणजे काय? तर भांडवल बाजार म्हणजे वित्तीय बाजाराचा असा भाग की ज्या ठिकाणी किंवा ज्या भागामध्ये व्यवसायासाठी लागणाऱ्या दीर्घ मुदतीच्या भांडवलाची गरज पूर्ण होते. आता दीर्घ मुदत म्हणजे किती? तर साधारणतः एक वर्षापासून जास्त मग कितीही असू शकतो. कितीही 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 50 वर्ष म्हणजे व्यवसाय भांडवलाचा किंवा वित्तीय भांडवलाचा असा भाग की ज्या भागामध्ये व्यवसायासाठी लागणाऱ्या मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या निधीची देवघेव केली जाते, भांडवलाची देवघेव केली जाते असा वित्तीय बाजाराचा भाग त्याला भांडवल बाजार असं म्हटलं जात. म्हणजेच व्यवसाय उद्योगासाठी लागणारं पायाभूत सुविधा असतील, उद्योग व्यवसायामध्ये ते सुधारणा करायचे असतील किंवा बाजारातील चढ उतारचा फायदा घ्यायचा असेल, तेजीमंदीच्या वातावरणाचा फायदा घ्यायचा असेल, तर या दृष्टीनं प्रामुख्यानं मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या भांडवलाची गरज ही व्यवसाय संघटनांना जास्त असते, कंपन्यांना जास्त असते आणि कंपनी जगताची ही गरज भागवली जावी किंवा उद्योग जगताला लागणाऱ्या मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या भांडवलाची देवघेव करता यावी या दृष्टीनं त्या त्या देशातील वित्तीय बाजारातील भांडवल बाजार हा कार्यरत असतो. म्हणजेच भांडवल बाजार हा प्रामुख्यानं मध्यम आणि दीर्घ मुदतीचा म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त, मध्यम मुदत साधारणतः 1 वर्षापासून 3 वर्ष 5 वर्षापर्यंत कालखंड हा मध्यम मुदतीचा मानला जातोय वित्तीय दृष्टीने. तर 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीचा असतोय तो प्रामुख्यानं दीर्घ मुदतीचा मानला. आता ज्यावेळेला कंपन्या नवीन असतात तेव्हा त्या कंपन्यांना पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी दीर्घ मुदतीच्या भांडवलाची गरज असते आणि ही गरज भागवण्यासाठी प्रामुख्यानं कंपन्या आपल्या भागांची विक्री करतात. त्याच पद्धतीनं 20 वर्ष 25 वर्ष मुदतीसाठी बंधपत्राची विक्री केली जाते आणि याच्यातून भांडवलाची गरज पूर्ण केली जाते. म्हणजेच प्रामुख्यानं कंपन्यांना भांडवल उभारणीसाठी ज्या विविध प्रतिभूती आहेत या प्रतिभूतीला बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, प्रतिभूतींची विक्री द्वारे कंपन्यांना लागणारा मध्यम आणि दीर्घ मुदतीचा भांडवल निधी उपलब्ध व्हावा या दृष्टीनं प्रत्येक देशामध्ये भांडवल बाजार हा अतिशय महत्वाची भूमिका पार पाडत असतोय, भांडवल बाजाराचा विकास करण्याचा प्रयत्न केला जातोय, त्या दृष्टीनं देशाची आर्थिक धोरण आखली जात, देशाचं आर्थिक नियोजन केलं जात. कारण आज कोणत्याही देशाची आर्थिक विकास आर्थिक प्रगती करायची असेल तर त्यासाठी औद्योगिकरण किंवा सेवा क्षेत्राचा उद्योगाचा विस्तार होणं गरजेचं आहे आणि ह्या सगळ्यासाठी लागणारं जे भांडवल आहे ते भांडवल हे मूलभूत मानलं जात आहे आणि अशा भांडवल निर्मितीच्या दृष्टीनं देशाचा भांडवल बाजाराची भूमिका ही अतिशय महत्वाची आहे. आता भांडवल बाजाराचा अभ्यास करत असताना आम्ही भांडवल बाजार म्हणजे काय तर भांडवल बाजाराचा अर्थ सांगत होतो की उद्योग जगताला व्यवसाय जगताला मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या निधीची देवघेव करण्यासाठी म्हणजे ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात निधी शिल्लक आहे मग तो वस्तीच्या रूपात असेल ना आणि कोणत्या रूपात असेल ही बचत आर्थिक विकासासाठी उपलब्ध व्हावी, वस्तीचं भांडवलात रूपांतर व्हावं आणि त्या दृष्टीनं भांडवल बाजार हा महत्वाचा. आता भांडवल बाजाराचा पण अर्थ बघितला, भांडवल बाजार म्हणजे मध्यम आणि दीर्घ मुदतीचे म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी उद्योग जगताला लागणाऱ्या भांडवल उपलब्ध करून देण्याचं काम, भांडवलाची देवघेव करण्याचं काम हा त्या देशाचा भांडवल बाजार. आता भांडवल बाजाराचा अर्थ बघितल्यानंतर या भांडवल बाजाराचे वैशिष्ट्य काय आहे? आपण नाणे बाजाराचे वैशिष्ट्य बघितले होते की नाणे बाजाराला निश्चित ठिकाण नसतंय, नाणे बाजार अल्प मुदतीचा असतोय, नाणे बाजारामध्ये बऱ्याच वेळेला होणारे व्यवहार हे मध्यस्थाशिवाय केले जातात, नाणे बाजारामध्ये होणारे व्यवहार हे थेट गुंतवणूकदार आणि सावकार यांच्यात होत असतात व
पण दीर्घ मुदतीच्या अनुषंगाने भांडवल बाजाराच्या अनुषंगाने सांगायचं झालं तर भांडवल बाजाराचे वैशिष्ट्य हे वेगळे आहे. भांडवल बाजाराचं पहिलं वैशिष्ट्य सांगितलं जातं की भांडवल बाजार हा कर्जदार आणि गुंतवणूकदार यांच्यात दुवा साधण्याचं काम करतो. म्हणजे देशातील जे अनेक संभाव्य गुंतवणूकदार आहेत यांना गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देणं हे भांडवल बाजाराचं काम. तर त्याच वेळेत जे कर्जदार आहेत त्यांना कर्जाची आवश्यकता आहे, ज्यांना निधीची आवश्यकता आहे, यांना निधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं भांडवल बाजार ही महत्वाची भूमिका पार पाडतो. म्हणजेच गुंतवणूकदार आणि कर्जदार किंवा ज्यांच्या अत्रतरी आहे अशा व्यक्ती आणि ज्यांना भांडवलाची गरज आहे अशा घटकांना एकत्र आणण्याचं काम, त्यांच्या दुवा साधण्याचं काम, त्यांना जोडण्याचं काम हा भांडवल बाजार करतो. मग हे गुंतवणूकदार अगदी किरकोळ प्रकार होतात, मोठमोठे गुंतवणूकदार. आता मोठे गुंतवणूकदार म्हणजे कोण? बऱ्याच वेळेला बघा आज देशातल्या काही वित्तीय संस्था आहेत ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसा गोळा होतो. उदाहरणार्थ आपल्या देशात सांगायचं झालं तर LIC सारखी संस्था आहे, इन्शुरन्स कंपन्या आहेत, काही वित्तीय सारख्या संस्था आहेत, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात निधी गोळा होत असतो आणि हा निधी गुंतवणुकीसाठी त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम हे भांडवल बाजार. म्हणजेच जसं गुंतवणूकदार आहे तसंच अनेक मोठमोठ्या कंपन्यांना पायाभूत उद्योगांना बऱ्याच वेळेला शासनाला पायाभूत उद्योगासाठी लागणारा दीर्घ मुदतीचा जो भांडवल पुरवठा आहे जो भांडवल उपलब्ध झाला हा भांडवल पुरवठा भांडवल बाजारातून केला जातो. आपण जर आपल्या भागातलं उदाहरण सांगायचं झालं तर महाराष्ट्र शासनानं कोस्टा खोरे विकास महामंडळाची स्थापना केली होती आणि या महामंडळासाठी लागणारं भांडवल उभा करण्यासाठी बॉन्ड्स विक्रीला काढले. केंद्र सरकारनं कोकण रेल्वेच्या बांधणीसाठी हा पायाभूत उपयोग होता याच्यासाठी दीर्घकालीन भांडवलाची गरज होती, त्यासाठी कोकण रेल्वेनं बॉन्ड विक्रीला काढले. आज आपण अनेक ठिकाणी नाबार्डचं नाव असतोय, या नाबार्डला लागणारा निधी सुद्धा बॉन्ड रूपानं म्हणजे केंद्र सरकार असेल, विविध कंपन्या असतील, या सर्वांना लागणारा निधी दीर्घ मुदतीचा निधी कर्जाऊ निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं त्या देशाचा भांडवल बाजार हा महत्वाचा मानला जातोय. म्हणजेच गुंतवणूकदार आणि कर्जदार यांना जोडण्याचं काम, त्यांना एकत्र आणण्याचं काम हा भांडवल बाजार. नंतर भांडवल बाजाराचं वैशिष्ट्य सांगितलं जातं की भांडवल बाजारामध्ये जो निधीची पुरवठा केला जातोय हा मध्यम मुदतीचा आणि दीर्घ मुदतीचा. मध्यम मुदत आपण जर कर्जाच्या अनुषंगाने बोलायचं झालं तर साधारणतः एक वर्षाची अतिम मुदत असते ते अल्प मुदतीचं कर्ज म्हटलं. मग एक वर्षापेक्षा कमी, मग एक दोन दिवसात असेल, आठ दहा दिवसात असेल, 15-3 आठवड्यात असेल, महिन्यात असेल, पण त्याची मुदत जास्तीत जास्त एक वर्षापेक्षा कमी. जर एक वर्ष झालं तर ते मध्यम मुदत. साधारणतः एक वर्षापासून 5 वर्ष मुदतीचं जी कर्ज असतात त्याला मध्यम मुदतीची कर्ज म्हणते. तर 5 वर्षापेक्षा जास्त मुदतीची जी कर्ज असतात त्या कर्जांना दीर्घ मुदतीची कर्ज म्हणते. आता कंपन्या नसेल किंवा औद्योगिक टक्कर असेल, जर औद्योगिक जगात कंपनी नवीन असेल तर त्यांना दीर्घकालीन भांडवलाची गरज असते, पायाभूत सुविधा निर्माण करते, जागा खरेदी करणं, इमारत बांधकाम करणं, कारखान्याचे यंत्रसामग्री उभा करणं, ज्यामध्ये केलेली गुंतवणूक ही दीर्घकालीन 10 वर्ष 20 वर्ष 50 वर्ष अशा भांडवलासाठी. मग प्रामुख्याने या कंपन्या आपल्या स्वतःच्या भागाची विक्री करतात किंवा बंधपत्राची विक्री करतात. मध्यम मुदतीसाठी प्रामुख्याने कंपन्या कर्जरोख्यांची किंवा ठेव पावत्यांची विक्री करत असतात आणि यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं काम हा त्या देशाचा भांडवल बाजार करत असतोय. आणि म्हणून भांडवल बाजाराच्या दृष्टीने सांगताना सांगितलं जातं की मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या भांडवलाच्या दृष्टीनं भांडवल बाजार हा उपयुक्त समजला जातोय. भांडवल बाजारामध्ये मध्यम मुदतीच्या आणि दीर्घ मुदतीच्या वित्तीय साधनांची देवघेव केली जाते, कर्जाऊ साधनांची देवघेव केली जाते. नंतर तो विषय सांगितलं जातं की भांडवल बाजारामध्ये मध्यस्थाची भूमिका ही अतिशय महत्वाची मानली.
आता याच्यात मध्यस्थ कोण असतात, तर प्रामुख्याने जे शेअर ब्रोकर म्हणून काम करणारे असतात, काही वित्तीय संस्था असतात, त्याचबरोबर त्या देशात असणाऱ्या राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, खाजगी शेड्युल्ड बँका, या सुद्धा मध्यस्थ म्हणून काम करत असतात. म्हणजे गुंतवणूकदाराकडनं ठेवी गोळा करणं, निधी गोळा करणं आणि गोळा केलेला निधी उद्योग व्यवसायासाठी उपलब्ध करून देण्याचं काम या बँकांचं होतं. आणि अशा मध्यस्थांची गरज ते भांडवल बाजारात महत्वाची मानली, कारण मुदत जास्त असते आणि अशा वेळेला गुंतवणूकदाराला सुरक्षितता मिळावी, त्याच्या गुंतवणुकीला हमी देण्याचं काम मध्यस्थ करत असतोय. तर त्याच वेळेला जो कर्जदार आहे, या कर्जदाराला निधी उपलब्ध करून देण्यासाठी मध्यस्थाची गरज, कारण भांडवल बाजारात गुंतवणूकदार कर्जदार यांचे व्यक्तिगत संबंध कमी असतात, अपवाद नसतात, कुणाच्या तरी मध्यस्थामार्फत हे संबंध निर्माण झाले असतात. आणि म्हणून निधीच्या देवघेवीच्या दृष्टीनं या ठिकाणी मध्यस्थची भूमिका ही महत्वाची मानली जाते. भाग बाजारात किंवा भांडवल बाजारात जे मध्यस्थ असतात ते प्रतिष्ठित असणारे शेअर ब्रोकर, अनेक वित्तीय संस्था, त्या देशातील व्यापारी बँका, देशातील राष्ट्रीयकृत बँका, शेड्युल्ड बँका, त्याच पद्धतीनं बऱ्याच वेळेला मध्यस्थ म्हणून भांडवल बाजारात रिझर्व्ह बँकेची भूमिका सुद्धा अतिशय महत्वाची ठरलेली असते. आणि म्हणून अशा पद्धतीचं मध्यस्थाच्या शिवाय, म्हणजे मध्यस्थ हा गरजेचा असतोय आणि हा मध्यस्थ गुंतवणूकदार आणि कर्जदार यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्या दुवा साधण्याचा प्रयत्न करतोय आणि वित्तीय साधनांची देवघेव केली जाते. नंतर सांगितलं जातं विशिष्ट की यामध्ये भांडवल बाजारामध्ये भांडवल निर्मिती मोठ्या प्रमाणात केली जाते. भांडवल बाजाराच्या नावातच भांडवल असेल, म्हणजे लोकांच्याकडनी जी बचत आहे, जे भांडवल बाजारातून किंवा बाजारातून बाहेर गेलेला निधी आहे, हा निधी भांडवल निर्मितीसाठी प्रोत्साहन करण्याचं काम भांडवल बाजार करतो. त्यासाठी गुंतवणूकदारांना अनेक वेळेला प्रशिक्षण दिलं जातं, शिबिरांचं आयोजन केलं जातं, त्यांच्या गुंतवणुकीबाबत जागरूकता निर्माण केली जाते, त्यासाठी विविध प्रसार माध्यमांचं सहाय्य घेतलं जातं. आज आपण जर प्रसार माध्यमांच्या बाबतीत बोलायचं झालं, आपल्याकडे दूरदर्शन किंवा विविध दूरवाहिनीच्या आहेत आणि या दूरवाहिनीमार्फत गुंतवणूकदारांना प्रशिक्षण देण्यासाठी किंवा काही जनहिताच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात आणि या जाहिरातीद्वारे गुंतवणूकदारांना प्रशिक्षण दिलं जातं. बऱ्याच वेळा आपण जागोजागच्या जाहिराती बघितल्या, तुम्ही गुंतवणूक करत असताना बऱ्याच वेळा आपल्याकडे गुंतवणूकदारांची फसवणूक होत असलेली दिसतात आणि मग त्यांना जागरूक करणं, गुंतवणूक करत असताना कोणती दक्षता घ्यावी, त्या दृष्टीनं लोकांना प्रोत्साहित करण्याचं काम बारा